हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत फिफ्थ स्टँडर्ड ईव्हीएस 1 लेसन नंबर 18, द एन्व्हायरमेंट अँड अस. तर लेसनला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस नक्की करा. त्यामुळे काय होईल की ज्या येणाऱ्या व्हिडिओज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर चला लेसनला स्टार्ट करूया. तर सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आहे, कॅन यू टेल विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन्स बिलो एक्सप्लेन वॉट वूड हॅपन इफ फॉरेस्ट आर क्लिअर ऑन ए लार्ज स्केल. तर बघा, जर फॉरेस्ट किंवा फॉरेस्टमधील जे झाडं आहेत ती जर पूर्णपणे क्लिअर केली, म्हणजे पूर्ण कापली गेली ती लार्ज स्केलवरती जास्त प्रमाणात, तर काय होईल. जे क्वेश्चन्स तुम्हाला चार इथे क्वेश्चन दिलेले आहेत त्यांच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, विल वॉटर अँड फूड सोर्सेस फॉर लिव्हिंग थिंग्स ग्रो ऑर ड्विंडल अँड वाय. आता ड्विंडलचं मिनिंग काय होतो, तर कमी होणे, नष्ट होणे असं. तर आता जर जास्त प्रमाणामध्ये लार्ज स्केलमध्ये जर फॉरेस्ट क्लिअर केले गेले आहेत, झाडं जर जास्त प्रमाणात कापली गेली असतील, तर पाण्याचं प्रमाण किंवा फूड सोर्सेस जे की आपल्याला प्लांटपासून मिळतात किंवा फॉरेस्टमधून मिळतात, तर ते आपल्यासाठी लिव्हिंग थिंग्ससाठी, म्हणजे ते ॲनिमल असतील किंवा ह्युमन बिंग्स असतील, त्यांच्यासाठी ते ग्रो होणार की ड्विंडल, म्हणजे कमी होणार. तर ऑब्व्हियसली याचा आन्सर काय ना की कमी होणार, कारण जे आपल्यासाठी लागणारं फूड सोर्सेस आहेत तो मेन काय आहे, तर प्लांट्स आहेत. आता फॉरेस्टमधून जे काही अन्न मिळतं, जे आपल्याला असेल किंवा ॲनिमल्ससाठी, बाकीच्या ॲनिमल्ससाठी असेल, तर ते कुठून मिळतं, तर प्लांट्सपासून. जर वृक्ष कमी झाले, झाडं कमी झाले, तर ते सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात मिळेल. तसंच पाणी कशामुळे कमी होईल, की झाडांची संख्या जर जास्त असेल तर त्या प्रदेशामध्ये पाऊसही भरपूर पडतो. आता झाडांची संख्याच कमी झाली तर पाऊस कमी पडेल. पाऊस कमी झाला म्हणजेच काय होणार, की आपल्याला जी पाण्याची अवेलेबिलिटी किंवा नीड, जी गरज असते पाण्याची, जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही. तर याचं रिझनसुद्धा मी दिलेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया, विल द लिव्हिंग थिंग्स लुक फॉर शेल्टर्स एल्सवेअर ऑर स्टे ऑन अँड वाय. आता बघा, लिव्हिंग थिंग्स जे असतील, म्हणजे इथे कोण असणार की ॲनिमल्स असतील, जे बर्ड्स असतील, जे फॉरेस्टमध्ये राहतात. आता त्या ठिकाणची जर झाडं कमी झाली, फॉरेस्ट कमी झालं, ते क्लिअर झालं, तर त्या ठिकाणी राहणारे जे लिव्हिंग थिंग्स असतील ते शेल्टर्ससाठीच, म्हणजेच राहण्यासाठी ती त्यांची जागा असते. आपल्याला माहीत आहे की ॲनिमल आणि जे बर्ड्स असतात ते कुठे राहतात, तर जंगलात. आता ते जंगलच जर क्लिअर झाले, फॉरेस्ट क्लिअर झालेलं असेल, तर हे लिव्हिंग थिंग्स तिथेच राहतील की दुसरीकडे जातील राहण्यासाठी, आणि का. आता ते काय करणार, की त्या ज्या भागातली झाडं कमी झाली ते त्या प्रदेशात राहणार नाही, म्हणजेच काय करतील, ते दुसऱ्या जागी मूव्ह होतील. आणि का होतील, कारण तिथे राहण्यासाठी त्यांना, आपल्याला माहिती आहे की जे ॲनिमल्स असतात फॉरेस्टमध्ये राहणारे, ते तिथे का राहतात, की त्यांच्या सगळ्या गरजा ज्या असतात त्या तिथे पूर्ण होतात. आणि झाडंच नसतील तिथे किंवा फॉरेस्ट आता क्लिअर झाले म्हटलं होते, ते तिथे राहणार नाहीत. थर्ड क्वेश्चन बघूया, विल द स्पेस ऑक्युपाय बाय द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज अँड वाय. आता जंगल पूर्णपणे जर कमी करण्यात आलं किंवा तिथली जर झाडं तोडली गेली, तर ॲनिमल्स आणि प्लांट्स जे असतील ते काय होतील, तिथे डिक्रीज, म्हणजेच काय, कमी होतील. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4, विल द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स इन्क्रीज ऑर डिक्रीज अँड वाय. लिव्हिंग थिंग्स असतील, नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स असतील, ते इन्क्रीज होतील की डिक्रीज होतील, तर डिक्रीज होतील, कारण त्यांच्या ज्या गरजा पूर्ण होतात, ते फूड असेल, पाणी असेल किंवा शेल्टर असेल, ते त्यांना जंगलातून मिळत आहे. आणि ते जंगल जर कमी झालं किंवा नष्ट केलं किंवा तिथली झाडं जर तोडली जात असतील, तर त्यामुळे काय होणार, नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्सची जे आहे ते काय होणार, डिक्रीज होणार. आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, डिफॉरेस्टेशन. की डिफॉरेस्टेशन कशाला बोललं जातं, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाव क्लोज टू 600 crore. आता हे वाढलंही असेल की पॉप्युलेशन म्हणजेच काय, लोकांची संख्या किंवा जनसंख्या जी असते पूर्ण देशात, जर पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगात जर बघितली, तर किती आहे, 600 crore, किंवा त्यापेक्षाही आता जास्त झाली असेल. मॅन इज डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी टू मीट द नीड्स ऑफ ऑल दिस पीपल अँड इज युझिंग अप मोर अँड मोर लँड अँड वॉटर रिसोर्सेस फॉर दिस पर्पज. आता जशी लोकांची संख्या वाढणार आहे, तर त्यांच्या गरजाही वाढतील, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे सोर्सेस आहेत ते कुठून मिळतात, आपल्याला नेचरमधून मिळतात. तर अशा वेळेला काय होतं, की टेक्नॉलॉजी नवीन नवीन डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत माणसांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी, तर त्या गरजा देखील काय झाल्या, आता वाढलेल्या आहेत. ओपन स्पेसेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, हाऊसिंग इंडस्ट्री अँड फॉर बिल्डिंग रोड्स अँड रेल्वेज. जशी लोकांची संख्या वाढणार, तशी शेतीची संख्याही वाढवायला लागेल, ॲग्रिकल्चर मोठ्या प्रमाणात करायला लागेल, कारण जी फूडची गरज आहे लोकांची ती वाढली, म्हणजे ॲग्रिकल्चर जे मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागणार. हाऊसिंग असेल, जास्त लोकं म्हणजे त्यांच्यासाठी राहण्यासाठी घरं जी असतील ती पण जास्त बनवायची आहेत. इंडस्ट्रीयल जे काही प्रोडक्शन असेल, मग ते कपड्यांचं असेल किंवा बाकीचे कुठल्याही उत्पादन असेल, ते वाढवायचे, म्हणजे इंडस्ट्री, नंबर ऑफ इंडस्ट्रीज
पण वाढतील आणि बिल्डिंग्स रोड्स या सर्व गोष्टी काय होतील आता वाढतील आणि जी काही ओपन स्पेस असतील ते काय करणार आपण त्यासाठी यूज करणार म्हणजे आता रेल्वे स्टेशन रेल्वे बनवायची असेल किंवा रेल्वेचा जो पूर्ण मार्ग असेल किंवा रोड बनवायचे असेल त्यासाठी जी काही ओपन स्पेस असेल किंवा जे फॉरेस्ट असेल ती जागा आता यूज करायला काय होते सुरुवात होते फॉरेस्ट आर कट डाऊन टू मेक प्लेस फॉर देम आणि ही स्पेस कुठे अवेलेबल होते जिथे फॉरेस्ट आहे आता सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर भरपूर प्रमाणात काय होतं सगळीकडे आपल्याला फॉरेस्ट दिसत होतं किंवा तुम्ही घरातही ऐकलं असेल की सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्ही राहत होते त्या ठिकाणी एवढी वस्ती नव्हती किंवा घरं कमी होती झाडांची संख्या जास्त होती पण ती आता काय होत आहे हळूहळू कमी होत आहे आणि त्याचं रिझन काय आहे कारण पॉप्युलेशन जसं जसं वाढत जाणार तशी काय होणार की लोकांच्या ज्या गरजा आहेत मग ते फूड असेल हाऊसिंग असेल इंडस्ट्रीज असतील या गरजा पण वाढत गेल्या आणि त्यामुळे जी ओपन स्पेस आहे ती आता वापरायला जास्त प्रमाणात सुरुवात होत आहे आणि मग ही ओपन स्पेस कशी निर्माण करतात तर जे फॉरेस्ट आहे त्यांना कट डाऊन केलं जातं आणि मग त्या जागेवरती ह्या सर्व गोष्टी बनवल्या जातात जसं इथे पिक्चर तुम्हाला दिलेला आहे की अ रोड अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल जे घाट असतात रोड बघा जंगलातून जातात तर त्या ठिकाणी ऑलरेडी रोड होते का नाही त्या ठिकाणी जंगल होतं परंतु ते जंगल तोडण्यात आलं आणि मग ती स्पेस जी आहे ती रोडसाठी बनवण्यात आली मार्शी और लो लेईंग एरियाज आर फिल विथ टू रिक्लेम द लँड आता मार्शी और लो लेईंग एरियाज म्हणजे काय पाण्याचं जे ठिकाण असतं जिथे पाणी भरलं जातं तो मार्शी दलदलीचा भाग आपण म्हणतो जिथे पाणी चिखलचं असेल मोस्टली जे सी जे ओशन असतात किंवा त्यांचे किनारे जे असतात समुद्र किनारचा जो एरिया बघितला जिथे पाणी भरलं जातं तर अशा ठिकाणी असेल किंवा पाण्याचा कुठलाही सोर्स असेल तिथे पाण्याची कोणतीही वॉटर बॉडीज असतील त्याच्या बाजूला आपण जर म्हटलं लो लेईंग जे एरिया असतात म्हणजे खाली गेलेला जमिनीचा जो भाग असतो ज्या ठिकाणी पाणी भरलं जातं पण अशाही ठिकाणी आता काय करतात लोक त्या ठिकाणी ते फिल केलं जातं माती वगैरे टाकून किंवा कुठल्याही गोष्टी टाकून ते भरून आणि ती जागा परत काय होते वापरली जाते बिल्डिंग्स बनवण्यासाठी असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी आता इथे रेल्वे दिलेली आहे तर बघा आजूबाजूला पूर्ण फॉरेस्ट तुम्ही जर ट्रेनने प्रवास केलेला असेल ट्रॅव्हलिंग केलेला असेल तर तुम्ही हे बघितलं असेल की जिकडनं रेल्वे जाते त्याच्या दोघं बाजूला असेल साईडला तुम्ही जर बघितलं ना तर की फॉरेस्टमधून आपण तो मार्ग तयार केलेला आहे हे बघू शकतो तर तो आधीपासूनच तिथे असेल का नाही आधी तिथे फॉरेस्ट असणार आणि ते क्लिअर करून त्यांनी तो मार्ग बनवलेला असतो द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स देर आर मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट की आपण जर फॉरेस्टमध्ये बघितलं तर खूप साऱ्या टाईप्सचे काय असतात डिफरंट काइंड्सचे काय असतात हे ट्रीज असतात बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज बर्ड्स काय करतात त्यांची जी नेस्ट असतात जी घरटी असतात ते कशावर बनवतात ट्रीजवर ॲनिमल्स लाईक द बियर डियर मंकी एलिफंट टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट दे फाईंड शेल्टर इन अ फॉरेस्ट त्यांचं जे घर असतं मुळात ते काय असतं जंगल फॉरेस्ट असतं ते तिथेच राहतात ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट त्यांच्या सर्व ज्या गरजा असतात त्या त्यांना कुठे मिळतात तर फॉरेस्टमध्ये इफ फॉरेस्ट आर रिड्यूस्ड बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो डिप्लेटेड जर फॉरेस्टच नसणार तर ते लोक राहणार का तिथे नाही तर त्यांचे नंबर ऑफ जे काही ॲनिमल्स प्लांट्स असतात फॉरेस्टमधले ते कमी होतात आता बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय डिफरंट टाईप्सचे ॲनिमल्स प्लांट्स यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळेपण विविधता जी दिसते यालाच बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात जर आता प्लांट्सची संख्या कमी झाली ॲनिमल्स जर कमी झाले तर ही बायोडायव्हर्सिटी जी आहे जैवविविधता असं ज्याला आपण म्हणतो की जैव म्हणजेच काय जीव जे जसे की ॲनिमल्स असतील प्लांट्स असतील यांची संख्या जी काय होणार आहे ती डिप्लेट म्हणजेच काय कमी होईल नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये इफ अ डॅम इज बिल्ड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस वॉट चेंजेस विल बी सीन इन द एन्व्हायरमेंट जर पर्टिक्युलर प्लेसवरती डॅम बनवायचा आहे डॅम म्हणजेच काय धरण आता धरण जर बांधायचं असेल तर त्या ठिकाणी कुठले चेंजेस एन्व्हायरमेंटमध्ये दिसतील जर ज्यांच्या गावाला आसपास कुठे डॅम असेल किंवा ज्यांनी बघितलं असेल तुम्हाला माहिती असेल डॅमसाठी खूप मोठा अशी जागा जी असते प्लेस जी असते ती यूज केली जाते आता एवढी मोठी जर जागा यूज करायची असेल त्या ठिकाणी जर आधी फॉरेस्ट असेल तर काय होणार तर तिथली झाडं काढली जाणार आणि त्यानंतर ते डॅम बनवलं जाणार झाडं नसेल काही ठिकाणी तर वस्तीसुद्धा असते लोकांची आणि ती वस्ती हटवून मग त्या ठिकाणी डॅम बनवले जातात तर अशा प्रकारचे एन्व्हायरमेंटवरती सुद्धा चेंजेस होतात आणि ह्युमन लाईफच्या याच्यावरती सुद्धा काय होतात परिणाम आपल्याला दिसून येतात आता एन्व्हायरमेंटमध्ये विचारलेलं आहे तर काय होणार तिथली झाडं काढली जाणार पूर्ण ती जागा जी असेल ती क्लिअर केली जाणार त्यामुळे त्या ज्या झाडांवरती राहणारे पक्षी असतील त्यावरती डिपेंड असणारे जे ॲनिमल्स असतील ते तिथून काय होणार निघून जाणार टाईम अँड अगेन वी हियर न्यूज ऑफ सर्टन ॲनिमल्स अँड प्लांट्स फेसिंग द थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन तर आता बघा एक्सटिंक्शन म्हणजेच काय नष्ट होणे असं तुम्ही न्यूजमध्ये किंवा याच्यामध्ये ऐकलं असेल बघा टी व्हीवरती ऐकलं असेल न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल की हे काही ॲनिमल्स आहेत प्लांट्स जे आहेत ते आता एक्सटिंक्ट झाले आहेत म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे किंवा नष्ट झालेले आहेत हे जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला बघायला मिळत नाही असंही तुम्ही ऐकलं असेल
रीजन्स फॉर द थ्रेड्स आर द ऑल्सो गिवन, त्यांचे जी कारण असतात ते सुद्धा दिले जातात. कलेक्ट सच न्यूज आयटम्स, असे जे काही न्यूज असतील तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये ऐकले असतील तर त्या तुम्ही कलेक्ट करू शकतात. फिल इन दॅट इन्फॉर्मेशन इन द फ्लोइंग चार्ट अँड डिस्प्ले इट इन युअर क्लास, आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे ती ह्या टेबलमध्ये तुम्हाला भरायची आहे. ॲनिमल ऑर प्लांट, की कुठली इन्फॉर्मेशन कोणाविषयी आहे, कुठला ॲनिमल दिला आहे की प्लांट दिला आहे त्याचे नाव लिहायचं आहे. वॉट वॉज द इल इफेक्ट, कुठल्या इफेक्टमुळे ते कमी झाले. अँड रिझल्ट्स गिवन इन द न्यूज, त्या न्यूजमध्ये काय तुम्हाला दिलेले आहे, रिझल्ट्स काय दिलेले आहे ते तुम्ही इथे लिहायचे आहे. त्यानंतर तुमच्या क्लासमध्ये डिस्प्ले करू शकतात की ज्यामुळे बाकीच्या स्टुडंट्सलाही त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. नेक्स्ट आहे पोल्युशन. पोल्युशन म्हणजेच काय, प्रदूषण. You have seen how water sources get polluted if wastewater is let into them without processing. वॉटरचा जो लेसन होता 16 लेसन, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने जे वॉटर सोर्सेस आहेत ते पोल्यूट कशा पद्धतीने होतात, की इंडस्ट्रीज असतील, जे कारखाने असतात त्यामधून निघणारं जे काही केमिकल असलेलं मिक्स असलेलं जे पाणी असतं ते डायरेक्टली जर वॉटर बॉडीजमध्ये सोडलं तर त्यामुळे काय होतं, वॉटर पोल्युशन होतं. इथे तुम्हाला पिक्चरसुद्धा दिलेलं आहे, वेस्ट वॉटर फ्लोईंग आउट फ्रॉम अ फॅक्टरी इन टू द सराउंडिंग. अशा पद्धतीने जर डायरेक्टली कुठलीही प्रोसेस किंवा ट्रीटमेंट त्या पाण्यावरती न करता डायरेक्टली जर सोडलं तर त्या पाण्यामध्ये जे काही केमिकल्स असतील, हार्मफुल असतील आपल्यासाठी, लिव्हिंग थिंगसाठी, ते जर त्या पाण्यात मिक्स झाले आणि तेच पाणी पुढे काय होणार, कंटिन्यू वापरामध्ये येणार, तर ते काय असणार, पोल्यूट झालेलं पाणी, म्हणजेच काय, वॉटर पोल्युशन. वेस्ट वॉटर इज ऑल्सो गिवन आउट फ्रॉम फॅक्टरीज इन टू देअर सराउंडिंग्स. इफ वॉटर फ्रॉम सच पोल्युटेड सोर्सेस कीप सोकिंग इन टू द सॉइल बिकम्स इनफर्टाईल. आता अशा पद्धतीचं वेस्ट वॉटर कुठल्याही पाण्याच्या सोर्समध्ये जर मिक्स झालं आणि तेच पाणी जर आपण आपल्या ॲग्रिकल्चरलसाठी वापरत असू तर त्याच्याने काय होणार, नुकसान होणार. तसंच हे पाणी जे आहे ते वाहत असताना जमिनीमध्ये काय होतं, सोक, म्हणजे पाणी जमिनीच्या आतपर्यंत खाली जाणार, तर ती जी सॉइल असते ती काय होते, इनफर्टाईल. इनफर्टाईल म्हणजेच काय, नापीक. नापीक म्हणजेच काय, की अशी जमीन ज्यामध्ये प्लांट्स उगत नाही किंवा प्लांट्सची वाढ व्यवस्थित होत नाही, अशा पद्धतीने ती सॉइल काय होईल, इनफर्टाईल बनेल. वेस्ट वॉटर फ्रॉम फॅक्टरीज एंटर्स वॉटर बॉडीज, इथे पिक्चर जे दिलेलं आहे त्यावरूनही आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने जे फॅक्टरीचं पाणी असतं ते डायरेक्टली वॉटर बॉडीजमध्ये सोडलं जातं. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर यूज ऑन अ लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, की ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा काय केलं जातं, आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत त्यामुळे केमिकलयुक्त जे फर्टिलायझर्स असतात, पेस्टिसाइड्स जे असतात, कीटकनाशकं असतील किंवा जे काही उत्पादन कीड न लागण्यासाठी औषधं असतील, खत असतील, त्यामध्ये केमिकल्स यूज केले जातात जास्त प्रमाणामध्ये. दे सीप इन टू द सॉइल और फायनली फ्लो इन टू रिवर्स विथ द रेन वॉटर. जमिनीमध्ये गेले तर जमिनीची ही काय होणार आहे, जसं आपण बघितलं इनफर्टाईल होणं ते तर होणारच आहे, त्या बरोबरच त्या सॉइलमध्ये जर पाणी जेव्हा जेव्हा पावसाळा सुरू होईल आणि जे पाणी वाहत असेल, फ्लोईंग जे वॉटर असेल, त्यासोबतच ते काय होणार, सगळे जे केमिकल्स असतील ते केमिकल्ससुद्धा वाहत जाऊन नदीमध्ये असेल किंवा जी कुठली वॉटर बॉडी स्थिती असेल त्या पाण्यामध्ये काय होईल, मिक्स होईल. ड्यू टू सेव्हरल सच रिझन्स वॉटर अँड सॉईल गेट पोल्युटेड, आणि असे हे सर्व रिझन्स आहेत की ज्यामुळे पाणी असेल किंवा सॉइल असेल म्हणजेच माती असेल ती काय होते, पोल्यूट होते, प्रदूषित होते. दिस इज डेंजरस फॉर द प्लांट्स अँड ॲनिमल्स देअर, आणि हे खूपच डेंजरस आहे तिथे असणाऱ्या प्लांट्ससाठी आणि ॲनिमल्ससाठी. देअर नंबर रिड्यूस अँड इव्हेंच्युअली दे डाय आउट ऑल टुगेदर, दॅट इज दे बिकम एक्सटिंक्ट. आणि असे जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स जे एक्सटिंक्ट होतात त्यामागे रिझन काय आहे, तर हे रिझन आपल्याला दिलेलं आहे की अशा पद्धतीने जर वॉटर पोल्यूट होत असेल, सॉइल पोल्यूट होत असेल, तर याचा डायरेक्ट इफेक्ट कोणावर होणार, तिथे असणारे जे काही लिव्हिंग थिंग्स आहे त्यांच्यावरती होणार. कारण पिण्यासाठी आपण पाणी वापरतो तर त्यामुळे काय होणार की जे काही ॲनिमल्स ते पाणी पिणार आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि एकाच वेळेला सगळ्या ॲनिमल्सवरती अगर जास्त प्रमाणात जर परिणाम झाला तर त्यामुळे ते काय होतात, एक्सटिंक्टसुद्धा होतात. नेक्स्ट बघूया, कॅन यू टेलमध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, व्हॉट कुड बी द रिझन ऑफ एअर पोल्युशन, की एअर पोल्युशनचं काय रिझन आहे ते आपण नंतरही बघणारच आहोत, की हार्मफुल जे गॅसेस असतात जे फॅक्टरीजमधून निघणारे असतील किंवा अदर कुठल्याही याच्यातून जे स्मोक निघतो, जो धूर निघतो, ज्यामध्ये हार्मफुल गॅसेस असतील ते जर एअरमध्ये मिक्स झालं तर काय होणार, एअर पोल्युशन. व्हॉट आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच फ्युअल सच ॲज अ पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन, नॅचरल गॅस, कोल अँड वूड आर यूज. या सर्व ज्या गोष्टी असतात त्या काय करतात, डिफरंट पर्पजेससाठी आपण यूज करतो, जसं की फ्युअल्स असेल, पेट्रोल डिझेल आपण व्हेकलसाठी यूज करतो, किंवा अदर फॅक्टरीज वगैरे असेल तिथेसुद्धा या गोष्टी यूज केल्या जातात, नॅचरल गॅस, कोल असेल, वूड असेल, तर यामधूनसुद्धा काय होतं की हे जळल्यानंतर जो काही धूर तयार होतो त्यामध्ये हार्मफुल गॅसेस असतात, हार्मफुल सबस्टन्सेस असतात जे एअरमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे एअर पोल्युशन होतं. फ्युअल इज यूज्ड इन ऑल होम्स, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फ्युअल कोणत्या ना कोणत्या कारणासाठी यूज होत असतं. बिसाइड देअर आर बिग इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज इन विच फ्युअल इज यूज्ड इन ग्रेट कॉन्टिटी,
क्वांटिटीज. आता घरामध्ये आपण थोड्या कमी क्वांटिटीमध्ये यूज करतो, जर एक बाईक असेल तर त्यासाठी लागणारच फ्युल आपण यूज करणार. पण जर आपण फॅक्टरीज बघितल्या तर तिथं खूप जास्त प्रमाणात लिटर्समध्ये काय होतं हे सर्व जे आपण बघितले, आता डिझेल, केरोसिन, पेट्रोल वगैरे जे काही आहे ते यूज होतं. पॉयझनस गॅसेस स्पॉटिंग आउट ऑफ चिमनीज ऑफ फॅक्टरीज, जसं की पिक्चरमध्ये तुम्ही दिलेलं आहे, किंवा तुम्ही कुठे फॅक्टरीज बघितल्या असतील तर तिथे तुम्हाला माहिती आहे की ज्या मोठ्या मोठ्या चिमनी असतात त्यांच्या, त्यामधून धूर जो असतो तो निघतो आणि एअरमध्ये काय होतो मिक्स होतो आणि त्यामुळेच एअर पोल्युशन होत असतं. ऑन दी वन हँड ट्रिमेंडियस क्वांटिटीज ऑफ कार्बन डायऑक्साईड एंटर दी एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युअल्स, की फ्युअल्स जे असतात हे ते जळल्यानंतर जो काही गॅस तयार होतो कार्बन डायऑक्साईड हा एअरमध्ये काय होतो मिक्स होतं. ऑन द अदर हँड ड्यू टू लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन द नंबर ऑफ ट्रीज अवेलेबल फॉर ॲब्झॉर्बिंग दिस कार्बन डायऑक्साईड इज ड्विंडलिंग. आणि यामुळे काय होतं की लार्ज स्केलमध्ये जे डिफॉरेस्टेशन होतं त्यामुळे काय होतं हे बघा की ट्रीज जे असतात ते काय करतात, हवेमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड असतं तो ते स्वतःसाठी यूज करतात आणि ऑक्सिजन सोडतात, बरोबर. आणि ऑक्सिजन जर गॅसमध्ये मिक्स झाला तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होणार मग कमी होणार. पण आपण जर डिफॉरेस्टेशन करत आहोत म्हणजे झाडांचं जे संख्या कमी होत असेल तर एअरमध्ये जो कार्बन डायऑक्साईड मिक्स झाला आहे तो ॲब्झॉर्ब करण्याची संख्या पण काय होणार कमी होणार. कमी प्रमाणात हा जर कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केला जाईल झाडांकडून तर जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये काय राहणार तसाच राहणार. त्यामुळे काय होतं ह्या प्रमाणात काय होतं की एअर जे आहे जास्त प्रमाणात पोल्यूट झालेली आहे. ॲज अ रिझल्ट द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर इज रायझिंग कंटिन्युअसली. आणि यामुळे कार्बन डायऑक्साईडचं जे प्रपोर्शन आहे एअरमध्ये हे जास्त प्रमाणात काय होतं वाढतच जातं. वेन द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर रायझेस इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. आणि जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं एअरमध्ये तर त्यामुळे एअरचं टेम्परेचरसुद्धा काय होतं वाढतं. वी सी सच अ टेम्परेचर राईज इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि हे काही फक्त आपल्या कंट्री पुरताच नाही पूर्ण वर्ल्डमध्ये हे याचे काय होत आहेत इफेक्ट दिसत आहेत. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे इंडस्ट्रीज जास्त वाढल्यामुळे आणि त्यामुळेच एअरमध्ये जे टेम्परेचर आहे ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. बिसाइड्स व्हेन फ्युअल आर बर्न्ड इन व्हेइकल्स दे गिव आउट सर्टन पॉयझनस गॅसेस ॲज वेल ॲज स्मोक. की जेव्हा आपण फ्युअल व्हेइकलमध्ये यूज करतो तर ते बर्न झाल्यानंतर काय होतं स्मोक तयार होतो, गॅस तयार होतो आणि त्यामध्ये पॉयझनस गॅसेस मिक्स असतात जे की डायरेक्टली एअरमध्ये सोडले जातात. इंडस्ट्रीज ऑल्सो लेट आउट सम पॉयझनस गॅसेस इन टू द एअर. जसं की आत्ता आपण बघितलं तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गॅस तयार होतो, पॉयझनस गॅसेस तयार होतात आणि ते एअरमध्ये मिक्स होतात. दिस लीड्स टू एअर पोल्युशन ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. आणि याच्यामुळेच एअर पोल्युशन जे आहे ते जास्त प्रमाणात होतं. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे बघितलं आहे की वॉटर पोल्युशन कशा पद्धतीने होतं आणि एअर पोल्युशन कशा पद्धतीने होतं. तर लेसनचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण बघूया, पण याच्यासाठी आपण सेकंड पार्ट बनवूया आणि सेकंड पार्ट पण तुम्ही नक्की बघायचा आहे ज्यामुळे तुम्हाला लेसन जो आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत व्यवस्थितपणे समजेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.